सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरिया म्हणून. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वायबी ब्लॉग्सवर. आपल्या ब्लॉगची आजची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरिया म्हणून. आणि आज मी आलो उल्हासनगरला श्री सिद्धिविनायक आर्ट स्टुडिओमध्ये. इथे सुंदर असे गणपती बाप्पा आहेत भरपूर सारे, आणि ते पण न्यू ट्रेंडमध्ये, जे की आपण आजकाल ट्रेंडच्या फॅशनमध्ये चालतो तसेच गणपती बाप्पा सुद्धा ट्रेंडमध्ये आलेत या वर्षाला. आणि मी बघून खूप खुश झालं असे गणपती बाप्पा की तुम्ही बघून सुद्धा खुश होताल. आणि नक्की तुम्ही एकदा व्हिजिट द्या इथे. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस नंबर देईन त्यांचा, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि एक सांगतो, इथे होलसेल आणि रिटेलमध्ये दोन्ही भावामध्ये गणपती भेटतात. तर तुम्हाला घरच्यासाठी हवे असतील ते पण भेटतील, आणि होलसेल म्हणजे तुम्हाला स्वतःचा एक कारखाना खोलायचा असेल गणपती घेऊन, तर ते पण तुम्हाला होलसेलमध्ये पण भेटतील. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आणि लांब झाला तरी तुम्ही सोडून जाऊ नका, एंडपर्यंत बघा. काहीतरी वेगळं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार मी. आणि आपण श्री सिद्धिविनायक आर्ट्स यांचे जे ओनर आहेत त्यांच्याशी पण बोलणार आहे. तर तुम्ही नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला बघूया. आणि एक, आणि आपल्या चॅनलवर भरपूर सारे असे गणपती बाप्पाचे ब्लॉग येत राहतील, तर कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पा मोरिया ही कमेंट आली पाहिजे. तर चला जाऊ. तर इथे आपल्या संगती दोन दादा आहेत. नाव काय दादा तुमचं? माझं नाव जॉय. आणि तुम्ही दादा? हां. तर हे दोघं दादा आपल्याला या सगळ्या मूर्तीचे नाव व हाईट सांगणार आहे. तर दादा, ही कुठली मूर्ती आहे? ही वाली 2 फूट स्पेशल आहे. ही वाली? हां, 2 फूट स्पेशल. हां, हिचं नाव काय? हिचं नाव काय? साईड लोड. साईड लोड. साईड लोड. तरी सुंदर अशी मूर्ती आहे, साईड लोड म्हणून नाव आहे. इथं दुसरी मूर्ती, ही किती फुटाची आहे? 2 फुटाची. आणि हिचं नाव? सिद्धिविनायक. ओके, म्हणजे तुमच्या कारखान्याची स्पेशल मूर्ती आहे वाली. चालेल. ही किती फुटाची? 2 फूट. हे बघा, किती सुंदर असे मस्त गणपती आहेत. ही वाली कुठली? 2 फूट. 2 फूट काय? इसका नाम क्या? विष्णू. विष्णू अवतार वाली. हे बघा, ही विष्णू अवतार वाली मूर्ती आहे. सुंदर मस्त आहे की सजवलेली, येल्लो धोतर वरती मस्त आहे की मोरपंख लावलाय. ही किती फूट वाली? 1.5 फुटाची. बघा, किती मस्त असं धोतर ट्रॅप केलेलं आहे या मूर्तीला. आणि ही सगळे ओळखू शकतात या मूर्तीला, शंकर अवतार वाली मूर्ती आहे. हे नवीन पीस आहे, वर्षी लॉन्च होणार आहे. 1.5 फुट आहे. तुला ऐकतो का? बघायला पीस त्याने धुला हलणारी मूर्ती आली. ही वाली पेशवा. पेशवा. पेशवा रूप वाली मूर्ती. पेशवा. बघा, या मूर्तीला केस वगैरे पण लावतो. आणि इथे दोन एक उंदीर मामा वाली गणपतीची मूर्ती. आणि इथे एक मोठी मूर्ती एकदम फुटाची. 5 फुटाची मूर्ती आली आहे. बघा, या पोस्टचं नाव काय? तारदेवराज आहे. बघा, किती मस्त कलर आहे, कॉम्बिनेशन केलं. अजून वर्क होणार आहे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये डायमंड वर्क वगैरे पण बाकी आहे. अच्छा, ही 5 फुटाची मूर्ती तारदेवराज आहे ना. ते खाली बघू शकता, शंकर रूपामध्ये भरपूर सारे गणपती आहेत. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं ना होलसेलमध्ये, तिथे होलसेलमध्ये पण गणपती भेटतात. आणि शंकर रूपामध्ये बघा, किती मस्तपैकी मूर्ती बनवले. आणि त्याच्या पुढे ज्योतिबा अवतार आला गणपती. हे बघा ज्योतिबा, त्याच्यामध्ये आपल्याला कलर पण भेटेल. ज्योतीचा कलर, कपड्याचा कलर सगळं भेटेल. अच्छा, म्हणजे चेनमध्ये पाहिजे असेल. आणि किती फुटाची मूर्ती आहे? 2 फुट. 2 फुटाची मूर्ती. गेल्या वर्षीचा चिंतामणी आपला चिंचपोकळीचा चिंतामणी बघा, पाठी प्रभाळ पण सेम आहे तसंच, आणि लुक पण एकदम सेम टू सेम आहे. आणि त्याच्या बाजूला लालबागचा राजा अजून एक मूर्ती, ती पूर्ण वर्क झालेली आहे. डायमंड वर्क वगैरे, धोतर वगैरे सगळं झालं त्या मूर्तीचं. आता हे दादा आपल्याला कवर काढून दाखवतात.
वाव मस्त एकदम खूप मस्त वाटली मूर्ती आहे बघा. त्याला कलर याचा फिक्स फेसचा कलर पण बघून तुम्ही समोर येऊन नक्की एकदा बघा, तुम्हाला पण खूप आवडेल ही मूर्ती. लालबागचा राजा आणि इथे बोटवाला गणपती आहे समोर बघा. बोटीमध्ये आहे बप्पा आपला. गेल्या वर्षी जसा कोहलीमध्ये होता वेगळ्या रूपामध्ये. रतन ते पाण्यामधलं आणि इथे बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बप्पाच्या रूपामध्ये बघा. ही किती फुटाची मूर्ती आहे दादा शिवाजी महाराजांनी? 2 फुटाची मूर्ती बघा. तर इथे आता आपण आतमध्ये जाऊया. इथे आत पण अजून एक मोठं आहे. तर इथे सगळे विटू मामीच्या अवतारामध्ये पहिले उभे अवतारामध्ये होते, आता हे बसलेले अवतारमध्ये नवीन टाईपमध्ये होते बघा. हे किती फुटाचे? 2 फुट आहे. हां आणि आणि मोठी हवी असेल अर्जंटमध्ये पाहिजे असेल तरी भेटेल. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला अर्जंटमध्ये अशी मूर्ती हवी असेल तर भेटेल आपल्याला इथे. आपल्याकडे पूर्ण बघा भरपूर सारे इथे पप्पा तसे सेम. तर मित्रांनो, इथे या कारखान्याचे ओनर नाही पण त्यांची सिस्टर आहेत. तर यांच्याशी आपण काही प्रश्न विचारूया, ते उत्तर देतील. तो सो मॅम, आपका नाम क्या है? मोनिका मुल्तानी. ओके, तो ये कारखाना कितने साल से आपका? ये काफी सालों से है हमारा यहाँ पे, 10-12 सालों से है. अच्छा, तो इधर होलसेल और रिटेल दोनों में मिलती है ना? हाँ हाँ, दोनों मिलता है, होलसेल भी रिटेल भी. अच्छा, तो होलसेल का स्टार्टिंग रेट क्या है तो भी अंदाज से? 700 से स्टार्ट है. सबका अलग है, सब मूर्तियों का अलग रेट है. तो मित्रों, इधर स्टार्टिंग प्राइस 700 ते 800 है. जैसी तुम्हें साइज घेता होलसेल में तशी चेंज होईल. आणि रिटेलमध्ये तर ती तुम्हाला इथेहून माहीत पडेलच, कारण वेगवेगळे मॉडेल आहेत तुम्ही बघितले असाल. तर तशीच वेगवेगळी प्राईज आहे या मूर्त्यांची. तुम्ही नक्की एकदा विजिट करा. आणि ॲड्रेस काय? उल्हासनगर 3 और साईं पार्क के पीछे बिल्डिंग के पीछे दसरा मैदान रोड. तर मित्रांनो, नक्की तुम्ही एकदा विजिट करा. इथून आपण बाहेर निघालोय. आता वरती पण अजून गणपती आहेत, आता आपण वर जाऊयात. चला, ते गणपती वय सगळे लंडन वगैरेला जाणार आहे. इथे वर जाताना पण गणपती भरपूर सारे छोटे गणपती. इथे वर सुद्धा अनेक वेगवेगळ्या टाईपमध्ये गणपती आहे बघा. हे बघा, हा ब्राह्मण टाईप मध्ये गणपती. इथे हे बघा, ही पोस्ट तुम्ही गेल्याच्या गेल्या अशी बघितली असेल. किती मस्त मोठी गाडी पण इथे तकडू शेप. हे ते हा लालबागचा राजा इथे पण. हे सगळे नॉर्मल टाईपमध्ये बसलेले गणपती बाप्पा इथे बघा लाईनमध्ये एकदम. ते वर पण आहेत. हे बघा, मोरवर बसले आहे गणपती सिंहावर. इथे पण मोरवर आहे सिद्धिविनायक कलर लाल लाल पॅटर्नमध्ये बघा. इथे अँटिक पीस गणपती. आपण एक अँटिक पीसवाला गणपती बाप्पा आहे बघा. इथे नॉर्मल पोज नाना पाटे करतायत. इथे वर बघा मित्रांनो, साईबाबा गणपती बघा. साईबाबा बघितली मस्त मूर्ती आहे. आणि याला धोतर वगैरे पण घातलं त्यांनी. एकदम मस्त वाटते घरी मूर्ती. तर बघा इथे पण आहे.
एक कृष्णा वाली मूर्ति है, वहाँ गाय यानी कृष्णा अवतार मुझे गणपति होता है। ये पप्पा अपने मोदक खा रहे बस में सिंहासन। अजून एक साई बाबा अवतार हे शिर्डी मधली पोस्ट, जी की शिर्डी मध्ये आपले बाबा असे बसले तसे टाइप मध्ये गणपती बाप्पा सुद्धा बसून आलेत या वेळेला। हा ब्राह्मण टाइप गणपती बाप्पा बसलेले। हे बघा हे पुण्यामध्ये मानाचे गणपती असतात ना पाच, त्यामधला एक इथे पण गणपती शारदा गणपती, त्याच्यामध्ये डेकोरेशन पण खालती बघितलं। हा त्याच्यामुळे पण तुम्हाला धोतर वगैरे ड्रॅप करून भेटणार। हा कुठला लालबागचा राजा, हे बघा इथं अजून एक लालबागचा राजा आहे। हा चेंज आहे काहीतरी बघा, इथे वर हा राम अवतार ना। हा किती फुटाचा आहे, हा 2 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो। आणि राम अवतार मध्ये त्याच्यामध्ये मोठी साईज हवी असेल तर मोठी पण भेटणार, मोठी पण भेटणार। आणि वर बघा काळ्या चौकीचा महागणपती स्पेशल गणपती आहे, त्याचा डिस्प्ले खालती पण लागेल। हे गेल्या वर्षी होता ना आपला काळ्या चौकीचा महागणपती, तसा आहे बघा। इथे खाली पण गप्पा आहे बघा, इथे एक पगडी पेशवा टाईप आहे एकदम। कुठे गणपतींना केस वगैरे लावलेत बघा, किती मस्त बघू शकता बेबी। हे बघा कृष्ण अवतार आणि एकदम ओरिजिनल वाटतोय। हे बघा केस वगैरे पण लावलेत। आणि हे किती फुटाची, 2 फुट, ही पण 2 फुटाची आहे। हनुमान आहे खाली आणि वरती आपले बाप्पा।